वेलकम टू सुरेखाज किचन मॅजिक। तर पाहुयात बेस्ट किचन टिप्स। एकदा बनवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नये, यामुळे अन्नातील पोषक घटक नष्ट होतात। नंबर 2, दररोज सकाळी अर्धा तास कोवळे ऊन अंगावर घेतल्याने शरीराला विटॅमिन डी भरपूर प्रमाणात मिळते। नंबर 3, डायबिटीज असलेल्या लोकांनी भात बनवताना भातातले वरचे पाणी काढून टाकावे व मग भात खावा, यामुळे शुगर वाढत नाही व कंट्रोलमध्ये राहते। नंबर 4, आजकाल बरेच जण जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात, पण जेव्हा तहान लागेल तेव्हाच आणि जेवढी तहान असेल तेव्हाच पाणी प्यावे। नंबर 5, पायात चप्पल घालून कधी जेवण बनवू नये। थंडीचा त्रास होत असेल तर चप्पलऐवजी सॉक्स घालू शकता। नंबर 6, रात्री जेवण केल्यानंतर भरभर चालू नये, त्याऐवजी शतपावली करावी। नंबर 7, ओव्हन स्वच्छ करण्यासाठी थोडासा बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून साफ करावे, यामुळे ओव्हन मधील सगळे डाग निघून जातात आणि वासही निघून जातो। नंबर 8, आपले वजन कमी करण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावे आणि बरचेवर वजन चेक करत राहावे, यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते। नंबर 9, ग्रेव्हीची भाजी बनवताना टोमॅटो कांदा बारीक करते वेळी लाईट गेली तर कांदा टोमॅटो किसणीवर किसून घ्यावे, याने छान प्युरी बनते। नंबर 10, पावसाळ्यात दमट वातावरण असल्यामुळे गाद्यांचा कुवट वास येतो, यासाठी जेव्हा ऊन पडेल तेव्हा गाद्या उन्हामध्ये ठेवाव्यात। नंबर 11, कोणताही पदार्थ बनवताना जेवढा पदार्थ बनवायचा आहे तेवढ्याच आकाराचे भांडे घ्यावे। थोडीशी भाजी किंवा थोडीशी खिचडी बनवायची असेल तर छोटी कढई वापरावी, यामुळे गॅसची बचत होते आणि पदार्थही लवकर शिजतो। नंबर 12, स्वयंपाक करताना तवा पातेलं कढई पूर्ण कोरडी करूनच गॅसवर ठेवावे, यामुळे भांडे लगेच गरम होते व गॅसची बचत होते, गॅस वाया जात नाही। नंबर 13, केळी जास्त दिवस टिकून राहावी म्हणून पेपरमध्ये गुंडाळून ठेवावीत। नंबर 14, गुलाबजामूनसाठी पाक बनवताना पसरट भांड्यात बनवावा, कारण गुलाबजामून पाकात टाकल्यावर फुलतात, त्यावेळेस दाटून येत नाहीत। पसरट भांड्यात पाक केल्यावर गुलाबजामूनमध्ये एकसारखा पाक मुरला जातो। नंबर 15, अपचन झाल्यास जेवण बनवताना सुंठ हिंग लसूण यांचा जास्त वापर करून जेवण बनवा, यामुळे पचन सुधारण्यास मदत होते। नंबर 16, दही वडे छान बनवण्यासाठी आपण डाळ भिजवून वाटून घेतो त्याचे वडे बनवतो, पण हे वडे हलके होत नाहीत व आतमध्ये घट्टसर राहतात। तर वडे छान होण्यासाठी एक बटाटा उकडून डाळ बारीक करून घेतल्यावर डाळीमध्ये हा बटाटा किसून मिक्स करावा, यामुळे वडे हलके होतात। नंबर 17, पंजाबी स्टाईल राजमा बनवताना यामध्ये एक बटाटा शिजवून किसून घालावा, यामुळे राजमा टेस्टी बनतो व ग्रेव्ही घट्टसर होते। नंबर 18, रसगुल्ला स्पंजी बनण्यासाठी रसगुल्ला पाकात टाकल्यानंतर फुलले की मग पाकात मधोमध 1 ते 2 टेबलस्पून पाणी टाका, यामुळे रसगुल्ला चांगला स्पंजी बनतो व पाकही नंतर घट्ट होत नाही। नंबर 19, कोशिंबीर आणि पुदिना चटणी करताना त्यात लिंबू रस टाकल्याने त्याचा रंग टिकून राहतो व सुगंधही छान येतो। सफरचंद कापल्यावर काळे पडू नये म्हणून त्याला लिंबू रस लावून ठेवा, ते खूप वेळ तसेच टवटवीत राहते। नंबर 21, ताकात गूळ टाकून पिल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते। नंबर 22, ताकात थोडी जायफळ पूड टाकून पिल्यास डोकेदुखी बरी होते। अशा छान टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।